हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज आणलेली आहे मी मच्छी. खूपा मच्छी भेटली आज, तर आज म्हटलं मच्छीचं कालवण करावं भरपूर दिवसानंतर. तर चला आज करूया खूपा मच्छीचं कालवण. तर त्यासाठी मी इथं ना तव्यावरती मसाला भाजायला ठेवलेला आहे. एक दीड कांदा घेतलेला आहे. तर तुम्ही ना आता मुंबईच्या पालेभाज्या किती महाग झाल्या हे जर बघितलं ना तर भरपूर हे येईन का टेन्शन. आम्हाला तर किती टेन्शन असेल. तर कांदे म्हणू नका, टोमॅटो म्हणू नका, कोथिंबीर म्हणू नका, पालेभाज्या म्हणू नका, सगळंच खूप महाग झालेलं आहे. तर त्यातच मी जपून जपून वापरण्याचा प्रयत्न करते, कारण महाग झाल्यामुळे गोष्टी जरा जे आर्थिक आपलं नियोजन असतं घरामधलं तर ते थोडंसं बिघडतं आहे. त्याच्यामुळे ना आपलं थोडं थोडं करूनच वापरायचं. तर आता चला मी आता मसाला भाजते आहे. एक दीड कांदा मी टाकलेला आहे भाजण्यासाठी. तर तुम्ही म्हणाल की आज मच्छी कशी काय? तर आमच्या मिस्टरांना आज मच्छी खाऊ वाटली तर म्हणून म्हटलं की मच्छी घ्यावी. तर मच्छी पण खूप महाग, कारण बाजारामध्ये जास्त मच्छी पण येत नाही आहे. कारण आता जोपर्यंत नारळी पौर्णिमा होत नाही ना तोपर्यंत मुंबईच्या मच्छी व्यवसायांना थोडासा मंदा होतो आहे. आणि जोपर्यंत पावसाळा वगैरे येत नाही, समुद्राला हे येते काय भरती येते, त्याच्यामुळे ना जास्त माल येत नाही, मच्छी येत नाही. आणि त्याच्यामुळे त्याचाच परिणाम म्हणून मच्छी वगैरे सगळ्या महाग झालेले आहेत. पण आता खायचं खाऊ वाटल्यावर त्याला काय करणार? तर आता खायचं म्हटल्यावरती तर घ्यावीच लागणार. तर मी ही मच्छी जी आहे ती 250 रुपयाला आणलेला आहे. खूप एक मीडियम आकाराचा होता, नॉर्मलचा, म्हणजे जास्त मोठा नाही, जास्त छोटा पण नाही, मीडियम आकाराचा 250 रुपयाला खूप भेटलेला आहे. मस्तपैकी धुवून ठेवलेला आहे, हळद मीठ लावलेलं आहे. त्यानंतर आता छान असं मी मसाला भाजून घेतलेला आहे, कांदा छान परतून घेतला आहे, त्यानंतर खोबरं, लसूण, अदरक, मिरच्या ते सगळं घेतलं आहे. त्यानंतर कोथिंबीर असा मसाला मी करून घेणार आहे. तर एवढे पैसे देऊन सुद्धा मच्छी जास्त काय व्यवस्थित आलेली नव्हती, कारण थोडीशी म्हणजे नाही का शिळी मच्छी होती. त्याच्यामुळे ह्याचे सगळे तुकडे झालेले तुम्ही बघू शकता की तुकडे झालेले. जर फ्रेश मच्छी असली ना तर त्याचे तुकडे अजिबात होत नाही. जसेचे पीस आहेत तसेच्या तसेच ते कालवणात जरी टाकले ना तरी ते तसेच निघतात. तुम्ही बघू शकताय कालवण आता मी ते फक्त फ्राय करून घेतलं तरी पण त्याचे तुकडे तुकडे झाले. आणि कालवण करून घेताना तर तोपर्यंत त्याचं एकदम छोटे छोटे हे झाले होते तुकडे. तर आता मी इथे ना कढईमध्ये तेल टाकलं, त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, त्यानंतर कोकम टाकलं, नंतर टोमॅटो टाकलं, नंतर परत मसाला जो आपण वाटण करून घेतलेला तो टाकला हिरवा मसाला. आणि त्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं. नंतर आपल्याकडे जे जे मसाले आहेत ते टाकायचे आहेत. आता तरी येण्यासाठी मी इथं लाल मिरची पावडर टाकते. तर जास्त काय तिखट नाही बनवणार मी, थोडंसं असं तिखट बनवणार, जास्त करणार नाही. आणि लाल मिरची टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्या अक्काला एक वेगळी भाजी करायची आणि आम्हाला एक वेगळी भाजी करायची. तर त्यानंतर मी इथं फिश करी मसाला एक टाकलेला आहे. त्यानंतर आपला घरचा मसाला, असे मी थोडे थोडे मसाले असे करून टाकलेले आहेत. एकीकडे पण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि तेच पाणी मी इथं वापरणार आहे. मसाला शिजण्यासाठी छान असं गरम पाणी जर टाकलं तर त्याला छान अशी तरी येते. आणि कोणतं पण कालवण करताना गरम पाणी घ्यायचं, म्हणजे ते लवकर होतं पण गरम पाणी असल्यामुळे आणि त्याचं लवकर शिजलं जातं. थंड पाणी टाकण्याऐवजी गरम पाणी टाकायचं. तर आता माझ्याकडं दोन्हीकडं चाललेले आहेत भाज्या करायचं, दोन्हीकडे चाललेले आहेत. मस्तपैकी लाल अशी छान तरी येण्यासारखं झालेलं आहे. छान असा आपला लाल असा रस्सा तयार होणार आहे. तर अक्काची पण भाजी आता रेडी होईलच. तर अक्काचं पण मी करते. अक्काला फक्त आपला फिश करी मसाला आणि थोडंसं लाल मिरची पावडर एवढं टाकलं, बाकी काय नाही टाकलं. आपला घरचा मसाला नाही टाकायचा. तर आता चला माझी करते मी भाजी. मस्तपैकी ग्रेव्ही होणार आहे आपली लाल भडकले कडक.
तर मसाला झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं, त्यानंतर उकळी आल्यानंतर मच्छी टाकली. तुम्ही बघितलं मच्छीचे किती बारीक बारीक असे तुकडे झाले होते. तर त्यानंतर आपलं इथं कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली, थोडीशी एक उकळी काढायची ना, आपलं कालवण रेडी होणार आहे लगेचच खाण्यासाठी. तर तोपर्यंत म्हटलं भांडी वगैरे घासावी आपली जेवढी आहेत तेवढी. तर एवढी पैसे घालून सुद्धा पण चांगलं जास्त येत नाही, म्हणजे खाण्यासारखं जास्त मच्छी वगैरे काही येत नाही एवढे पैसे दिले तरी पण. तर ठीक आहे, आता नारळी पौर्णिमा झाली, रक्षाबंधन झालं की लगेचच मच्छीमारी मच्छीचं खूप स्वस्त होईल आणि माल पण जास्त येत जाईल, त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही राहणार. पण त्याच वेळेस बरोबर आपले उपवास चालू असतात, श्रावणचे मी श्रावण पाळते, त्याच्यामुळे मग मला खायला काय भेटत नाही एवढं स्वस्त आहेमध्ये पण. तर आता भांडे घासून घेते. तर आता बाळाची ट्रीटमेंट चालू आहे हे तर तुम्हाला माहीत आहे, बाळाची आता ट्रीटमेंट चालू आहे, आता 8 दिवस झालेले बाळाला ॲडमिट करून. तर हे सगळं झाल्यानंतर मी खूप दिवसानंतर व्हिडिओ काढते, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तुला हे सांगायला काय वाटत कसं नाही आहे किंवा असं कसं काय तू सांगू शकते असं तसं. तर भरपूर जणांनी असे कमेंट वगैरे केलेले आहेत की माझ्या बाळाचं वजन तर 700 ग्रॅमच होतं तरी पण ते व्यवस्थित आहे असं. तर देवाची कृपा, ज्याचं होतं आहे ते होतं आहे. आणि खरंच आपले तुमचे जर असेच सपोर्ट असेल किंवा असेच प्रार्थना असेल तर ते बाळ पण नक्कीच राहील, कारण एवढ्याशा म्हणजे अजून तर ते जलमलेच तोपर्यंत त्याला अशी ट्रीटमेंट म्हटल्यावर किती डेंजर आहे मला तर खूप हे होते. तर देव करो सगळ्याचं व्यवस्थित असावं, सगळ्याला सगळे सुख भेटत जावं, असं कोणाच नसावं की त्याला सुख नाही भेटावं, दुःख कोणालाच नसू नये असं मला तरी वाटतं. तर आता चला, आपला रस्सा पण तयार झालेला आहे, माझे भांडे वगैरे पण झालेले आहेत घासून. आणि रस्सा कसा वाटतो नक्की सांगा कमेंट करून. आणि हा जसा दिसतो आहे ना तसं तो टेस्टला पण खूप छान झाला होता. अक्कानी आणि माझ्या मिस्टरांनी खूप नावाजलं, खूप छान झाला आहे, खूप मच्छी छान आहे असं तसं बोलत होते. तर मच्छी करायला मला खूप म्हणजे आवडते आणि माझ्या हातची मच्छी सगळ्यांनाच आवडते बनवलेल्या कालवण. तर रस्सा जो असतो तो खूप टेस्टी झाला होता. तर या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी खूप मच्छीचं कालवण, भात, भाकरी जे काय आहे ते.